मिर्चीज थालीवाला फॅमिली रेस्टॉरंट आता आपल्या संगमनेर शहरात मटन थाळी, स्पेशल मटन थाळी, चिकन थाळी, स्पेशल चिकन थाळी, फिश थाळी, स्पेशल फिश थाळी, स्पेशल मासवडी थाळी तसेच इतर स्पेशल मेनूची चव चाखण्यासाठी आजच भेट द्या मिर्चीज थाळीवाला फॅमिली रेस्टॉरंट अकोले रोड कासारा दुमाला संगमनेर। संपर्क 9960640003 आणि 9970552193। एक तालुका एक परिवार ही संकल्पना राज्याला देणारे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाच्या सुखदुःखामध्ये सहभाग घेतला असून तालुक्यातील जनतेने त्यांच्यावर जीवापाड प्रेम केले। त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने झालेल्या शिंदेशाही बाणा कार्यक्रमात विक्रमी गर्दीत नागरिकांनी धमाल केली। संगमनेर शहरातील जांताराजा मैदान या ठिकाणी आमदार बाळासाहेब थोरात मित्रमंडळाच्या वतीने आयोजित शिंदेशाही बाणा हा कार्यक्रम प्रख्यात गायक आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, आमदार सत्यजित तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, इंद्रजित भाऊ थोरात, कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्री थोरात, माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे पाटील, बाबासाहेब ओहोळ, रामहरी कातोरे, सुभाष सांगळे, केके थोरात आदींसह आमदार बाळासाहेब थोरात मित्रमंडळाचे विविध पदाधिकारी हजर होते। काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्तृत्वाची गौरवगाथा असणारे आनंद शिंदे यांनी गायलेलं गाणं गाजतंय जोरात बाळासाहेब थोरात हे गीत गाताच जांताराजा मैदानावर एकच जल्लोष झाला। ऑनलाईन
आपल्या थोरात साहेबांचा, आपल्या सर्वांच्या आबांचा, आपले कुटुंब प्रमुखांचा आज वाढदिवसाचा कार्यक्रम आज इथे होत आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आज इथे जमलेलो आहो. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जमलेलो आहो. त्यांच्या प्रेमापोटी आपण इथं जमलेलो आहोत आणि शिंदे शाही परिवाराला त्यांच्या प्रेमासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. मला एक गोष्ट सांगायची आहे सर्व शिंदे परिवार आज इथे आहे की तुम्हाला आवाज जर कमी वाटत असेल तर ह्याच्यामुळे आहे की ओपन स्पेस आहे आणि तो आवाज जो आहे तो सगळीकडे स्प्रेड होतोय म्हणून तुमच्यापर्यंत बहुतेक कमी असेल पण जोश जो आहे आमच्या संगमनेरकरांचा तो कुठेही कमी नाहीये. आपण सर्व थोरात साहेबांवरती आपल्या आबांवरती खूप खूप प्रेम करतो. आबा तुमच्यावरती आपल्या सर्वांवरती त्याच्याहून जास्त प्रेम करतात. मला आठवतं लहानपणी आबांचा वेळ आमच्यासाठी कमी असायचा पण संगमनेर तालुक्यासाठी जास्त असायचा. ते फक्त थोरात परिवाराचे कुटुंब प्रमुख नाहीयेत, ते पूर्ण तालुक्याचे कुटुंब प्रमुख आहेत म्हणून ते आपल्या सर्वांचे आबा आहेत आणि त्यांचा वाढदिवस आहे. या कार्यक्रमासाठी मला अजूनही आठवतं महेंद्र दादा आणि इंद्रजित काका एक वर्षापूर्वी आबांकडे आले होते की आपल्याला आनंद शिंदे आणि परिवाराचा कार्यक्रम घ्यायचा आहे पण करोनाचा काळ होता आणि आपल्याला त्यावेळेस घेता नाही आलं. यावेळेस ठरल्याप्रमाणे हा कार्यक्रम आपण प्लॅन केला होता. आबांची खूप खूप इच्छा होती या कार्यक्रमासाठी येण्याची पण आपल्या सर्वांना माहीत आहे एक महिन्यापूर्वी फ्रॅक्चर त्यांना खांद्याला दुखापत झाली आणि मी त्यांच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये होते. मला आठवतं त्यांना ऑपरेशन त्यांना ऑपरेशन करावं लागलं. दुखापत खरं अपघात जो होता तो छोटा होता पण जे दुखणं होतं ते बरंच मोठं होतं. त्यांचा शोल्डर आपल्या खांद्याचे ह्या सांध्याचे तीन तुकडे झाले आणि ते आपल्या ते डॉक्टरांना जोडावे लागले. त्यांना अजूनही व्यवस्थित म्हणजे बसताना वगैरे थोडा आधाराची गरज लागते आणि त्यांना झोपायला सुद्धा होत नाही आहे म्हणून ते आज मला आज त्यांना खूप खूप इच्छा होती. मला आठवतं 2 दिवसापूर्वी ते मला म्हणत होते जे आपण काहीतरी करू पण ह्या कार्यक्रमासाठी आपल्याला जायचंच आहे, तो डॉक्टरांशी बोल आणि परमिशन काढ. मी डॉक्टरांशी बोलले, डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि म्हणाले अजून एखादा आठवडा तरी जाऊ देत आणि मग आपण परत पुन्हा एकदा त्यांना तपासू आणि ठरवूया. म्हणून आवाज इथे येता नाही आलंय पण तुमच्या सर्वांसाठी सरप्राईज आहे आणि आबा आपल्याला ऑनलाईन बघतायत आणि आपल्या सर्वांबरोबर ऑनलाईन गप्पा मारणार आहेत. ज्या झालेल्या या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वजण माझ्या पाठीशी आणि आमच्या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खरं तर संगमनेरकरांचे आभार कसे व्यक्त करायचे त्याला शब्द नाही आणि निश्चितच आपल्याला एक ग्वाही देतो की येणाऱ्या काळामध्ये मी आपल्या सगळ्यांसाठी एक चांगलं भरीव असं काम माझ्या या मिळालेल्या पदाच्या माध्यमातून करेल. आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे त्याबद्दल मी माझे मित्र जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे त्याचबरोबर बाळासाहेब थोरात मित्र मंडळाचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. मगापासून आम्ही आनंदजी आणि आपण सर्वच शिंदे परिवाराचा शिंदेशाही कार्यक्रम या ठिकाणी त्याचा आनंद घेतोय आणि या कार्यक्रमाचे गाण्यांचा आनंद आम्हाला यासाठी जास्त आहे कारण या संगमनेरकरांचा जो विश्वास आहे तो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर, छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर विश्वास असलेला हा संगमनेर तालुका आहे आणि म्हणून आम्हाला विशेष आनंद हा कार्यक्रम ऐकताना होतोय. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने आमदार थोरात साहेबांना शुभेच्छा देतो. त्यांचा वाढदिवस आता 7 तारखेला होणार आहे. ते आपल्याशी बोललेच आहे, त्यांना खांद्याला दुखापत झाल्यामुळे ते आपल्यामध्ये आज येऊ शकले नाही. लवकरच त्यांची तब्येत बरी हो आणि ते त्यांना दीर्घायुष्य आणि चांगलं आरोग्य लागो अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.
खांद्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर सुमारे 1.5 महिन्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात यांना सर्वांनी समोर स्क्रीनवर पाहिल्यानंतर सर्व मैदान स्तब्ध झालं. आमदार थोरात यांनी जनतेशी संवाद साधला. हा सुंदर गाण्यांचा कार्यक्रम होतो आहे. महाराष्ट्रातला हा सर्वात लोकप्रिय असा कार्यक्रम आहे. आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे हे हा कार्यक्रम सादर करत असतात. आणि जेथे हा कार्यक्रम असतो तेथे हजारांना लोक या कार्यक्रमासाठी येतात आणि आनंद घेतात. हा असा अनुभव आहे. महेंद्र गोडदे आणि सर्व मित्रमंडळीनं हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आपण त्याचा खूप आनंद घ्यावा ही अपेक्षा माझी आहे. खरं म्हणजे या कार्यक्रमाला मी सुद्धा आपल्यामध्ये असलो पाहिजे होतं, परंतु 26 डिसेंबर रोजी नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेस मॉर्निंग वॉकला मी गेलो आणि एक खड्ड्यामध्ये पाय माझा गेला आणि तोल माझा गेला आणि परिणामतः थोडं पडलो मी आणि त्यामुळे काही जखमा झाल्या, परंतु खांद्याचा जो सांधा असतो त्याच्यामध्ये फ्रॅक्चर झालं, 2-3 भाग त्याचे झाले. ब्रिज कँडी या हॉस्पिटलला ऑपरेशन त्याचं केलं. त्याचं ऑपरेशन करत असताना काही तारा त्यामध्ये टाकून ते सर्व तुकडे बांधले गेले होते हाडाचे आणि त्यामुळे 1 महिनाभर ते सर्व जपावं लागलं होतं. अजूनही डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे मी प्रवास करू नये म्हणून मी येऊ शकलो नाही. खरं 1 महिना संगमेर तालुक्याच्या जनतेपासून दूर राहिलो असा माझा जीवनातला कोणताच कालखंड नाही. कायम 8 दिवसांनी 15 दिवसांनी मी आपल्या लोकांमध्ये येत असतो, त्यांच्या सुखादुःखामध्ये सहभागी होत असतो, विकास कामांची वाटचाल आपण त्याच्यामध्ये भाग घेत असतो, त्याबरोबर संस्थांचे सुद्धा जे कामं आहेत त्यातल्या बैठका करतो आणि सर्व तालुका एक कुटुंब आपलं आहे आणि त्या कुटुंबाची काळजी घ्यावी त्या पद्धतीने आपण सर्वजण हा तालुका पुढे नेण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत केलेला आहे आणि त्यामध्ये यशस्वी सुद्धा झालेलो आहे. संगमेर तालुक्याच्या आपण जर विकासाची वाटचाल पाहिली तर महाराष्ट्रातले जे सर्वात चांगले विकसित असणारे तालुके आणि जिथे सर्वात चांगलं राजकारण आहे, जिथे सर्वात सुसंस्कृत राजकारण आहे, जिथं शांतता सुव्यवस्था आहे, असं जिथं आहे त्यामध्ये संगमेरचं नाव वरच्या क्रमांकाला घेतलं जातं हे कोणीही जाणकार नाकारणार नाही. खरं म्हणजे हे सर्व असताना मधला काळ जो गेला 1 महिन्याचा त्यामध्ये खूप राजकारण सुद्धा झालेलं आहे. एकतर सत्ता बदलानंतर आपण पाहतो की सतत संगमेर तालुक्यावर सूड उगवा अशा पद्धतीनं हल्ले होत असताना दिसत आहेत. अनेक कार्यकर्त्यांना त्रास कसा देता येईल असं पाहिलं जात आहे, त्यांना अडचणीत आणलं जात आहे, त्यांचे उद्योग व्यवसाय बंद पाडण्यासाठी नाही त्या प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत, आपल्या जे विकासाची कामं चाललेली आहेत ते बंद पाडण्याचा प्रयत्न चाललेला दिसतो. हे सगळं चाललेलं आहे. खरं जे सत्ता बदल सत्ता हे सर्वच पाहिलंय, सत्तेमध्ये आपण राहिलोय, परंतु दुर्दैवानं हा अनुभव यावेळेस आपण घेतो आहोत. परंतु संघर्ष हा संगमेर तालुक्याने कायम केलेला आहे, संघर्षातूनच आपण मोठे झालो आहोत. निळवंड्याकरता केलेला असेल संघर्ष, किंवा नदीचं पाण्याचा वाटा मिळण्याकरता केलेले संघर्ष असतील, प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्षातून आपण यश मिळवलेलं आहे आणि पुढे गेलेलो आहोत. या संघर्षातून सुद्धा आपण बाहेर येऊ आणि आणखी नव्या उमेदीने उभं राहू याची खात्री मला आहे. आणखी एक राजकारण झालं, मधल्या काळात विधान परिषदेची निवडणूक झाली, खूप राजकारण त्यामध्ये झालं. सत्यजित खूप चांगल्या मतानं विजयी झाला, त्याचं अभिनंदन आपण या निमित्तानं करतो आहोत. परंतु जे राजकारण झालं ते व्यथित करणार आहे, मला व्यथित करणार आहे ही वस्तुस्थिती आहे. त्या बाबतीत मी माझ्या भावना या काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत. हे पक्षीय राजकारण आहे, हे कधी बाहेर फार बोललं पाहिजे असं नाही, या मताचा मी कायम आहे आणि म्हणून त्या बाबतीत काय जे आहे ते मी पक्षश्रेष्ठींना कळवलेलं आहे. पक्ष पातळीवर आणि माझ्या पातळीवर त्यामध्ये आम्ही योग्य निर्णय जे काही करायचं ते योग्य पद्धतीनं करू. त्या बाबतीत आपण काही काळजी करण्याचं कारण आहे असं मला वाटत नाही. त्यामध्ये आपण पुढे जाऊ. काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. खरं मधल्या काळामध्ये काही बातम्या ज्यावेळेस सर्व विधान परिषदेचं राजकारण सुरू होतं त्यावेळेस काही बातम्या अशा आल्या की फार भारतीय जनता पक्षापर्यंत आपल्याला नेऊन पोहोचवलं, एवढंच नाही तर भारतीय जनता पक्षाचं तिकिटाचं वाटप सुद्धा करून टाकलं. काही लोक कशा पद्धतीनं गैरसमज पसरवण्याचं काम करतायत हे आपण पाहिलं असेल, अनेक प्रकारच्या चर्चा घडून त्यांनी आणलेल्या असल्या, तरी काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. त्या विचारानंच पुढील वाटचाल, आतापर्यंत वाटचाल त्या विचारानं केली, पुढील वाटचाल सुद्धा त्याच विचारानं आपली राहणार आहे याची ग्वाही आपण देतो आणि आपण सर्वांनी सुद्धा दिली पाहिजे या मताचा मी आहे.
खरं जे हा आजचा आनंदाचा दिवस आहे, आनंदाने हा कार्यक्रम आपल्या सर्वांना ऐकायचा आहे, पण माझ्या मनातल्या भावना त्या ज्या बाबतीत तुमच्या मनामध्ये उत्सुकता असेल मी बोलाव्या त्या मी या निमित्तानं बोललेलो आहे. आपण ह्या कार्यक्रमाचा खूप आनंद घ्यावा आणि इथून पुढच्या काळामध्ये आपल्या शुभेच्छा आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्यावे एवढंच या निमित्तानं विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. त्यानंतर सर्वांनीच थोरात साहेब आपले कुटुंब प्रमुख आहेत, आम्ही त्यांच्यासोबत आहोत अशा भावना व्यक्त केल्या. बाबासाहेब कडूसह सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृह वस्तू भांडार. 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या 1000 व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृह वस्तू भांडार मध्ये.